मी त्याला नाही म्हणत होते. आमचं नातं तिथेच तुटलं होतं. पण तो मला खोलीबाहेर जाऊ देत नव्हता. अचानक त्याने मला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करताना तो हेच बोलत होता की तू मला सोडू शकत नाहीस, तू सोडून गेलीस तर तुला मी ठार मारेन, तुझ्यावर बलात्कार करेन. मी त्या रूम मध्येच मेले असते. मला तिथून बाहेर पडणं गरजेचं होतं. मी कशी तिथून उठले माहित नाही, पण मी धावले. तो माझ्या मागे धावला. त्याने मला पकडलं आणि खाली पाडलं. तिथल्या जिन्यांवरून मला अक्षरशः फरफटत नेलं, एखाद्या वस्तूसारखं. कोसा उन ऑब्जेक्टो. मला तिथून पळून जायचं होतं. माझा जीव मला वाचवायचा होता. मी लिमा शहरात पोहोचले होते. माझ्या घरापासून मी खूप लांब पळत होते. निर्वासितासारखं राहत होते. मला भीती होती, कारण ज्याने माझ्यावर हल्ला केला तो मोकाट फिरत होता. माझी बातमी मीडियात सगळीकडे प्रसिद्ध झाली. हळूहळू लोकांचा पाठिंबा मिळायला लागला आणि रस्त्यावर निदर्शनं सुरू झाली. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की माझ्यासोबत जे काही झालं ते वैयक्तिक नव्हतं. अशा प्रकारच्या अनेक घटना माझ्या निमित्ताने ऐरणीवर आल्या. माझ्यासारख्या कोणालाही अशा प्रकारे त्रास झाला तर ती व्यक्ती एकटी नसेल, तिच्यासोबत लोक उभे असतील, तेही प्रत्यक्षात आणि मोठ्या संख्येने. आपल्या हक्कांना जनतेचा आवाज मिळाला याहून शानदार काय असू शकतं. Era espectacular. Fue muy lindo.